पाऊस कधी पडणार हा प्रश्न सध्या नाक्यानाक्यावर विचारला जातोय आणि 23 जून पासून म्हणजे आजपासून कोकणासह मध्य महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची अर्थातच प्रतीक्षा आहे. कोकणामध्ये 11 जून रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये शुक्रवारपासून मोसमी पाऊस सुरू होईल. त्यानंतर 24 आणि 25 जून पासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळे मोसमी पावसाची बंगालच्या उपसागरातील शाखा अधिक मजबूत होती आहे. पावसानं दीर्घ ओढ दिल्यामुळे राज्यातील पाणी साठा मात्र तळाला गेला आहे.